नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कुरुक्षेत्र या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। मित्रहो, आपण अभ्यास करत आहे महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा आणि त्याअंतर्गत आपण खूप साऱ्या समाज सुधारकांचा ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, जसे की न्यायमूर्ती रानडे, त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे, जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री झांबेकर, भाऊदाजी लाड, दादोबा पांडुरंग तरखळकर, आत्माराम पांडुरंग तरखळकर इत्यादी खूप साऱ्या समाजसुधारकांचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे। आज आपल्याला अभ्यास करायचा आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा। आपल्याला महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये तीन विष्णू दिसून येतात। एक आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी, दुसरे आहेत विष्णुशास्त्री पंडित आणि तिसरी आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर। आता हे विष्णुशास्त्री चिपळूणकर तेच आहेत ज्यांना टिळकांनी आपलं गुरु म्हटलं होतं। आपण एक एक करून या तीनही विष्णुशास्त्रींचा अभ्यास तर करणारच आहे, परंतु आज आपल्याला या व्हिडिओ अंतर्गत विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा अभ्यास करायचा आहे। आता तुम्हाला नावावरूनच समजून येईल विष्णुबुवा ब्रह्मचारी। आपल्याकडे बुवा कोणाला म्हणतात? हो, जे महाराज लोक असतात त्यांना बुवा म्हणतात, विष्णुबुवा। आता ब्रह्मचारी म्हणजे काय? तर ते ब्रह्मचारी होते, त्यांनी आयुष्यात लग्नच केलं नाही, त्यांनी कोणत्याही स्त्रीसोबत त्यांचा संबंध प्रस्थापित केला नाही, म्हणून त्यांना ब्रह्मशास्त्री म्हणतात। माता यांचे विचार सुद्धा याच प्रकारचे असतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पूर्ण नाव काय असा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पूर्ण नाव आहे विष्णू भिकाजी गोखले। तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे की विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पूर्ण नाव काय, विष्णू भिकाजी गोखले। आता त्यांचा जन्म हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शिरवल्ली या ठिकाणी झाला। केव्हा झाला? तर 1825 ला झाला। आता तुम्हाला त्यांचं जन्म ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, कारण आयोगाचा ट्रेंड असा आहे की ते एका बाजूला समाज सुधारकांची नावे देतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांची जन्म ठिकाणे देतात। मग आता तुम्ही यांचं जन्म ठिकाण कसं लक्षात ठेवू शकता? बघा, म्हणतात तो एक पिक्चर आला होता पुष्पा म्हणून, त्यामध्ये एक हिरोईन आहे, तिचं नाव होतं श्रीवल्ली। मग तुम्ही त्या श्रीवल्लीच्या नावावरून शिरवल्ली असं नाव लक्षात ठेवू शकता की विष्णुबुवा ब्रह्मचारी श्रीवल्ली शिरवल्ली रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शिरवल्ली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला 1825 ला। आता आपल्याला असं दिसून येईल की ते 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला। मग त्यांना अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांचे दिवस काढावे लागले, ते अत्यंत गरीब होते, म्हणून त्यांना विविध ठिकाणी कामे सुद्धा करावी लागली। त्यांनी जमीन महसूल कार्यालयामध्ये छोटी मोठी कामे केली, नंतर ते काम सोडून दिलं व एका किराणा दुकानामध्ये ते काम करायला लागले, नंतर ते काम सुद्धा सोडून दिलं आणि सीमा शुल्क विभागामध्ये ते छोटी मोठी कामे करू लागले। अशा प्रकारे ते छोटी मोठी कामे करून आपला जीवन निर्वाह चालवत होते, परंतु यामध्ये त्यांना बिलकुल इंटरेस्ट नव्हता, ठीक आहे, म्हणून त्यांनी हे सर्व सोडून दिलं आणि एका सप्तशृंगीच्या टेकडीवर गेले आणि घनघोर तपश्चर्या केली। कोणत्या? एका सप्तशृंगीच्या टेकडीवर गेले आणि घनघोर तपश्चर्या केली आणि असे म्हणतात की त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला। मित्रहो, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर ते पंढरपूर, नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये फिरून धर्माचे महत्व विषद करणारी भाषणे देऊ लागले, व्याख्याने देऊ लागले आणि म्हणून लोक त्यांना बुवा असे म्हणू लागले, महाराज असे म्हणू लागले आणि एकतर ते ब्रह्मचारी होते म्हणून त्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी अशा नावाने ओळखले जाऊ लागले। आता बघा, हे जे विष्णुबुवा ब्रह्मचारी होते हे स्वतःच लोकांना सांगायचे की मी इतकी तपश्चर्या केली, मी इतके वर्ष टेकड्यावर होतो, अशी तपश्चर्या केली, एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली, म्हणजे हे स्वतःच स्वतःचा प्रचार करू लागले। परंतु आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावेळेची सामाजिक स्थितीच अशी होती, त्यावेळेचा समाजच असा होता की त्यांना या गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट होता आणि त्यावेळेचे लोक लवकर विश्वास करून घ्यायचे की खरंच यांनी असं केलं असेल आणि म्हणून विष्णुबुवा ब्रह्मचारी हे लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले। मग आता संपूर्ण महाराष्ट्रभर फिरल्यानंतर ते मुंबई येथे स्थायिक झाले। मुंबईला गेल्यावर त्यांचा संपर्क ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत आला। कोणासोबत आला? ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत आला। आता हे ख्रिश्चन मिशनरी लोकांचे धर्मांतरण करत होते। मग विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं असं म्हणणं झालं की ब्रिटिशांनी केवळ राजकीय सत्ताच काबीज केलेली नाही तर त्यांनी आपल्या भारतीय धर्मावर आणि संस्कृतीवर आक्रमणे चालवलेले आहेत आणि वेळीच त्याला आपण आळा घातला पाहिजे अशी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची धारणा होती। मित्रहो, हे ख्रिश्चन मिशनरी काय करायचे की आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमधून जे काही वाईट वाईट गोष्टी आहेत त्या पुढे काढायचे आणि लोकांना दाखवायचे की अशा प्रकारे हिंदू धर्म वाईट आहे म्हणून आणि लोकांना प्रोत्साहित करायचे की तुम्ही धर्मांतर करा आणि हा जो चांगला धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, त्याला स्वीकार करा। मग हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या लक्षात आलं
आणि म्हणून त्यांनी हे जे काही आपले वेद ग्रंथ आहेत, हे जे काही आपले पुराण ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, हे लोकांसमोर मांडायला सुरुवात केली आणि त्यांच्या चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांसमोर ते मांडायला लागले. त्यांनी 1856 मध्ये भावार्थ सिंधू हा ग्रंथ लिहिला. लोकांना त्यांनी पटवून द्यायला सुरुवात केली की आपलाच धर्म चांगला आहे, तुम्ही इतर धर्म स्वीकारण्यापेक्षा आपला हिंदू धर्मच तुम्ही स्वीकारला पाहिजे, त्या धर्मातच तुम्ही चांगल्या प्रकारे राहिले पाहिजे. त्या काळात आपल्याला असे दिसून येईल की जॉन स्टीव्हन्सन्स याने ऋग्वेदातील सूक्ताचे भाषांतर केले होते. बघा आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण जोड्या लावायला हा प्रश्न येत असतो. एकाकडे तुम्हाला नावे दिलेली असतात आणि त्यांच्या पुस्तकाची नावे दुसरीकडे दिलेली असतात, तुम्हाला जोड्या जुळवायच्या असतात. म्हणून जॉन स्टीव्हन्सन्स याने ऋग्वेदातील सूक्तांचे भाषांतर केले, रॉबर्ट निजबिटने भगवद्गीतेचा सारांश रूपात संपादन केले, तर जॉन विल्सन याने हिंदू धर्म प्रसिद्धीकरण हे पुस्तक लिहिले. आता या सगळ्या पुस्तकांमध्ये हिंदू धर्मावर टीका केलेली आहे हे आपल्याला दिसून येईल. म्हणून याच पार्श्वभूमीवर विष्णुबुवा यांनी वैदिक धर्माचे वास्तव स्वरूप जनतेसमोर आणण्यासाठी आपण आधीच बघितलं की 1856 मध्ये भावार्थ सिंधू हा ग्रंथ लिहिला व 1859 मध्ये वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लिहिला. तुम्हाला हे ग्रंथ पाठच करून ठेवायचे आहे, कारण परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की वेदोक्त धर्मप्रकाश किंवा भावार्थ सिंधू हे ग्रंथ कोणी लिहिले. तर मित्र हो, 1859 वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ आपल्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला आणि 1856 मध्ये त्यांनी भावार्थ सिंधू हा ग्रंथ लिहिला. मित्र हो, आपल्याला असे दिसून येईल की विष्णुबुवा ब्रह्मचारी हिंदू धर्माचे महत्व, हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी लोकांसमोर मांडण्यासाठी जाहीर व्याख्याने देत असत, जाहीर भाषणे करत असत. त्यानंतर त्यांनी काय सुरू केलं की हे जे काही ख्रिश्चन मिशनरी आहेत त्या ज्या काही वाईट गोष्टी सांगतात हिंदू धर्माबद्दल, तर त्यांच्या आक्षेपाला विरोध करण्यासाठी त्यांनी मुंबई येथे प्रभू लोकांच्या विद्यालयामध्ये भाषणे द्यायला सुरुवात केली. पण आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की त्या प्रभू लोकांचं विद्यालय हे बंदिस्त खोलीमध्ये असायचं आणि बंदिस्त खोल्यांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांना सुद्धा येण्याची परमिशन नव्हती आणि दलितांना सुद्धा येण्याची परमिशन नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं की बघा, 1856 मध्ये ते दर गुरुवारी तिथे सभा घेत असत, परंतु 1857 पासून त्यांनी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आणि त्या सभेमध्ये दलित पण यायचे, ख्रिश्चन मिशनरी पण यायचे. आणि तेव्हा तिथं विष्णुबुवा ब्रह्मचारी लोकांना ओपन चॅलेंज करत, ख्रिश्चन मिशनऱ्यांना ओपन चॅलेंज करत की या माझ्यासोबत वादविवाद करा आणि मला पटवून दाखवा की तुमचा ख्रिश्चन धर्म आमच्या हिंदू धर्मापेक्षा चांगला आहे. म्हणून अशा प्रकारे ते ओपन चॅलेंज करायचे ख्रिश्चन मिशनऱ्यांना की बॉ तुम्ही सांगा की तुमचा धर्म कशा प्रकारे चांगला आहे आमच्या हिंदू धर्मापेक्षा. मित्र हो, आता हा जो काही मुंबईच्या किनाऱ्यावरचा विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्यामध्ये जो काही वादविवाद व्हायचा तो बॉम्बे गार्डियन मधून प्रसिद्ध व्हायचा. त्यानंतर आपल्याला असे दिसून येईल की रेव्हरंड जॉर्ज बोयन यांना एक ग्रंथ संपादित केला होता ज्याचं नाव होतं समुद्र किनारीचा वादविवाद. 1872 मध्ये त्यांना हा ग्रंथ लिहिला होता. बघा, या ग्रंथावर परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, तुमचा हा ग्रंथ पाठच असला पाहिजे. कोण लिहिला होता? तर रेव्हरंड जॉर्ज बोयन यांना हा ग्रंथ लिहिला होता, समुद्र किनारीचा वादविवाद 1872 मध्ये. या ग्रंथात विष्णुबुवा आणि जे काही ख्रिस्ती उपदेशक आहेत यांच्यात मुंबईमध्ये धर्मविषयक वादविवादांचा जो काही हकीकत होती, धर्मविषयक वादविवादांची जी हकीकत होती ती या ग्रंथामध्ये रेव्हरंड जॉर्ज बोयन यानं मांडलेली आहे. कोणत्या ग्रंथात? समुद्र किनारीचा वादविवाद 1872 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला असे दिसून येईल की हे जे विष्णुबुवा ब्रह्मचारी होते हे त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत वादविवाद करायचे. मित्र हो, मला सांगा की आपण समाज सुधारक कोणाला म्हणतो? मुख्यतः ज्यांनी दलितांसाठी, महिलांसाठी कार्य केलं त्यांना आपण समाज सुधारक असे म्हणतो. मग आपल्याला असं दिसून येईल की विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना जाती व्यवस्था मान्य नव्हती, त्यांना जे काही अस्पृश्यता आहे ती मान्य नव्हती. त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी जाती व्यवस्था आहे ती वेदकालीन वर्णव्यवस्थेला सोडून आहे. आता ही जी वर्णव्यवस्था आहे ही कर्मानुसार असायला हवी, जन्मानुसार नसायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. बघा, वर्णव्यवस्था जी आहे ती जन्मा आधारावर असता कामा नये, त्यांचं म्हणणं होतं की ते कर्मानुसार असायला हवी आणि ती चांगल्या समाजाचा पाया आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एकतर ते आपल्याला जातीप्रथेचे विरोधक दिसून येतील, अस्पृश्यतेचे जे विरोधक होते, आणि वर्णव्यवस्थेमध्ये सुद्धा वर्णव्यवस्था ही जन्मावरून नसता कामा नये, ती असायला पाहिजे, तर ती त्यांच्या कर्मानुसार असायला पाहिजे असं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं म्हणणं होतं. मित्र हो, आपल्याला असे दिसून येईल की विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कामगारांबद्दल सुद्धा त्यांची काही मते मांडलेली आहेत.
त्यांचं असं म्हणणं होतं की या ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्याला यांत्रिकरण झाल्याचे दिसून येईल आणि या यांत्रिकरणामुळे कारखानदारी व्यवस्था निर्माण झाल्याचे दिसून येईल. मग जेव्हा यांत्रिकरण झालं आणि कारखानदारी व्यवस्था उदयास आली तर त्याच्याबरोबर कामगार वर्गही उदयास आला. मग विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी त्या कामगार वर्गाच्या ज्या काही यातना आहेत, त्यांच्या ज्या काही वेदना आहेत, त्या त्यांच्या एका ग्रंथामध्ये सुखदायक राज्य प्रकरणी निबंध या ग्रंथात त्यांनी मांडलेल्या आहेत. कोणत्या ग्रंथात मांडलेल्या आहेत त्यांनी या कामगारांच्या समस्या? तर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध या ग्रंथात त्यांनी त्यांच्या या कामगारांच्या समस्या मांडल्या आहेत. त्यांचा हा ग्रंथ म्हणजे एक आदर्श राज्यकल्पना आहे असे म्हटले जाते. कोणता ग्रंथ त्यांचा? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा ग्रंथ. अशा प्रकारे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी साम्यवादी विचार मांडल्याचे आपल्याला दिसून येतील. म्हणून साम्यवादी विचारांच्या या विष्णुबुवांना गत्र माडखोलकर यांनी कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असे म्हटले आहे. बघा, भारतामध्ये कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असे कोणाला म्हटले आहे? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना म्हटले आहे. आपल्याला असे दिसून येईल की वेदोक्त धर्मप्रकाश या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी समाज सुधारणेविषयी विविध मते प्रतिपादित केली आहेत. त्यानंतर बोधसागर रहस्य व सेतू बांधणी टीका ही त्यांची इतर महत्वाची ग्रंथसंपदा आहे. मित्र हो, अशा प्रकारे आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा अभ्यास तर केलाच आहे. तुम्हाला आता यामधून लक्षात काय काय ठेवायचं आहे? तर एक तर त्यांचं जन्मठिकाण, कुठं आहे त्यांचं जन्मठिकाण? तर मी तुम्हाला सांगितलं की पुष्पामध्ये एक हिरोईन होती बघा, श्रीवल्ली. तर त्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रायगड जिल्ह्यातील शिरवल्ली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, या गावी त्यांचा जन्म झाला. केव्हा झाला? तर 1825 ला झाला. त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांनी कार्य काय काय केलं तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांचा विरोध केला. त्यांनी हिंदू धर्मामधील ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या समोर मांडायला सुरुवात केली. त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत वादविवाद केला की दाखवा पटवून तुमचा धर्म कशा प्रकारे आमच्या हिंदू धर्मापेक्षा चांगला आहे म्हणून. त्यानंतर असे दिसून येईल की त्यांचे जे महत्वपूर्ण ग्रंथ आहेत, जसे की 1856 त्यांचा भावार्थ सिंधू हा ग्रंथ आणि 1859 त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश हा त्यांचा ग्रंथ, हे ग्रंथ तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहे. त्याचबरोबर त्यांनी साम्यवादी जी विचारसरणी मांडलेली आहे ती सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. भारतातील साम्यवादाचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जाते, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना. अशा प्रकारे आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा विष्णुशास्त्री पंडित यांचा अभ्यास करणार आहोत. आता ही जी काही विष्णुशास्त्रींची सिरीज आहे हे आपण पूर्ण करून घेऊ, तीनही विष्णुशास्त्रींचा आपण अभ्यास करून घेऊ. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. आणि हो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. धन्यवाद.